मित्रांनो, आज आपण वायर्ड पॅटर्न रुबिक्स क्यूबवर कसा क्रिएट करायचा हे शिकणार आहोत। त्यासाठी आपल्याला 4i पॅटर्न कसा क्रिएट करायचा हे माहित पाहिजे। हे जर आपल्याला माहित नसेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, ती वापरून आपण 4i पॅटर्न क्रिएट करू शकता। 4i पॅटर्न असलेला क्यूब रुबिक्स क्यूब घ्यायचा, त्याच्यानंतर ही प्रोसिजर फॉलो करायची। अपवर्ड डाउनवर्ड रोटेट करायचा क्यूब, अपवर्ड डाउनवर्ड क्यूब रोटेट करायचा, 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 अपवर्ड डाउनवर्ड। हे 6 वेळा केल्यानंतर असा हा वायर्ड पॅटर्न तयार होतो। सो वायर्ड पॅटर्न क्रिएट होतो। तो सॉल्व करण्यासाठी असा हा फोर लाईक स्ट्रक्चर आहे तो घ्यायचा, आणि याच्यावर पुन्हा सेम प्रोसिजर वापरायची आपली। अपवर्ड डाउनवर्ड, अपवर्ड डाउनवर्ड, रोटेट अपवर्ड डाउनवर्ड, रोटेट अपवर्ड डाउनवर्ड, रोटेट डाउनवर्ड, रोटेट अपवर्ड डाउनवर्ड। मग 4i पॅटर्न क्रिएट होईल। हा सॉल्व करायचा आपल्याला प्रोसिजर माहितच आहे, ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये वापरून आपण 4i सॉल्व करू शकता। दॅट्स इट।